पायडू अंगारण काय येईन काय तीन त्यांची मजा चालली आहे आणि आम्ही तर माती उकडतो. मग तालुक्याच्या विकासासाठी ते गेलेले आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी वगैरे असे अजिबात ते गेलेले नाहीत. निवडून यायची नाही ती कशी येते हा, लोकांनी दगा देऊन गेल्यावर कसे निवडून येते मला सांगाय. बापू जकडं असेल तिकडे आम्ही, आम्हाला पार्टी नाही. काय झाडी काय डोंगर काय हाटील, सोशल मीडियावर या कॉल रेकॉर्डिंगनं गेल्या 2 दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. ते कॉल रेकॉर्डिंग होतं सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील. मी आत्ता सांगोल्यामध्ये आहे, ना इथं झाडे आहे ना डोंगर आहे ना वेळेवरती पाऊस आहे. जून महिना संपत आला आहे तरीही पावसानं या ठिकाणी दडी मारली आहे आणि शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात आहे. मात्र सांगोल्याचे आमदार हे गुवाहाटीला समद ओके आहे असं म्हणत आहे. तिकडं आमदार मजेत आहे आपलं. आमदाराच काय हवा, त्यांना 1 लाख रुपये महिन्याला पेन्शन मिळती. एक पुन्हा काहीतरी दाखवलं असं गेले असतील निघून. असे मी स्वार्थ कुठं सुटला नाही, पण जनतेला बघून स्वार्थ करावा एवढीच माझी अपेक्षा आहे. त्या आमदार साहेबाला आमच्या आमची आहे, ज्यानं मतदान आम्ही ज्याला दिलं आहे तो आमचा आहे. बरोबर आहे, राज्य बी आपलंच, आपण राज्यातलं हिंदुस्थानातलं बी आपणच, हिंदुस्थान आपलं. कसं असावं जनतेच्या हिताच असावं जनतेच्या. ते ऐकलं का झाडी डोंगर ते कोणीतरी बापूनी असं विश्वासात घेऊन कर मतदार आलं तर निदान बाकी येऊ का. खासदार झाला माजी खासदार होतो, आमदार झाला माजी आमदार होतो, अजून राष्ट्रपती झाला तर माजी राष्ट्रपती, राज्यपाल झाला तर माझे, पण मतदार कधी माजी होत नाही हो, एवढंच माझी अपेक्षा. भविष्यात तर फायदा होईल का आपल्याला आपला आमदार तिकडे गेला आहे. आमदारचं काय सांगू शकत नाही आपण, आता राजकारणी आपण शेतकरी आपण काय सांगू शकणार आहे त्यांचं. बरोबर, त्यांचे काय डावपीच काय आपल्याला माहिती काय. बरोबर आहे का. टीव्ही बघता का नाही. बघतो की मोबाईल काय चालू आहे की आता गुवाहाटीत जाऊन बसली ती कुठं मग कुठं आहे ती कुठं आहे ती आमदार आहे ती सगळे चालू जाय ती आपण काय राजकारणी आमचे शाहीबाब पाटील गेले तीच की. ऐकलं का त्यांचं झाडी डोंगर. होय ऐकली ऐकते चालू जाय त्यांचं झाडी डोंगर आहे की चालू. 2.5 वर्ष झाली शहाजी बापू आमदार आहे, काय फरक काय पडला मतदारसंघ. कशा फरक आहे, आम्ही नाव चाललोय मातीत उकरून उकरून. त्यांचा फायदा आता ही गुवाहाटीला गेले. तू टीव्ही बघितलं का. बघतोय टीव्हीवर समज झालंय काय डोंगर काय येईन काय तीन त्यांची मजा चालली आहे आणि आम्ही तर माती उकडतोय. हा काय अवघड आहे मग हे सगळं. अवघड म्हणजे साधं कुठं अवघड आहे, आता अजून पुढे दिवस कसले येते आता कोणाट. हा काय सरकार बदललं तर फायदा होईल का शेतकऱ्याचा. तर ती पुढचं काय बदल होतोय का अजून खाली घालतोय ती काय आपल्या हातात आहे का. मग ह्या माणसांबद्दल तुम्हाला काय वाटतं आता, ही सोडून आहे टायमाला पाऊस नाही काय नाही सोडून गेले तिकडं, तुम्हाला काय वाटतंय एक अनुभवी माणूस म्हणून. आम्हाला मस्त वाटतंय की आता आमचं चांगलं हो, पण आम्ही जास्तच मातीत चाललोय. त्यांची आयस आहे त्यांना काय अगदी पलंग पलंगर गादी अगदी आराम जेवण खाणं आरामशी पंख आहेतच. आम्हाला काय येळेला अन्न मिळत नाही. आता आमदार आपले गेलेत की तिकडं. आता कशाचं आमदार गेले, तर आमदार गेल्यामुळेच आता बंद होतं का. शरद पवार देतो तर म्हणलं होतं कसं तरी. शरद पवार देतो म्हणलं होतं 50,000. आता काय होतंय कोणा ठाव. क्लिप बघितली का काय डोंगर काय झाडी. कशाला बघतो तसल्या क्लिप डोंगर बघत नाही आम्ही. हवेशीर गेले तर आमदार आपलं हवेशीर. त्यांचा काय फायदा होईल का भविष्यात. तर काय भविष्यात फायदा होईल का. पुन्हा उभा राहील तर निवडून यायची नाही एवढाच फायदा होईल, दुसरा फायदा. निवडून यायची नाही ती कशी येते. हा लोकांनी दगा देऊन गेल्यावर कसे निवडून येते मला सांगाय. हा होय. आमच्या काय बापूजी आहेत पार्टी, ती आमची पार्टी. आम्ही 90 सालापासून आम्ही बापूजी माग आहे.
बापू जकडे असेल तिकडे आम्ही नाही, पण आम्हाला पार्टी नाही, बापू आहे पार्टी आमची। कशी पद्धतीची विकास कामं झाली आहेत आणि काय आता काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय कामं आम्हाला विकास कामं शेतकऱ्यांना आता एक नंबरचं काम केलं, बापूंनी पाणी सोडलं, आता आम्ही जसं कळतं असं आम्हाला पाणी नव्हतं आणि बापू आल्यापासून आम्हाला आता नदीला मान नदीला पाणी आलं आहे, कॅनेलला पाणी आलं आहे, सगळं व्यवस्थित चाललं आहे सगळं। पू गुवाहाटीला गेले त्याचं कारण असं आहे की गेल्या 50 वर्षापासून जो तालुक्याचा विकास थांबलेला आहे, या 2.5 वर्षामध्ये जो काय थोडाफार विकास झाला परंतु उर्वरित राहिलेला विकास त्या ठिकाणी व्हावा आणि भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचं सरकार येईल या उद्देशानं ते गुवाहाटीला गेलेले आहेत, त्यामुळं तालुक्याच्या विकासासाठी ते गेलेले आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी वगैरे असे अजिबात ते गेलेले नाहीत। जरी शहाजी बापू समद ओके आहे असं गुवाहाटीत बसून म्हणत असले, मात्र सांगोल्यामध्ये समदच काय ओके नाही अशी परिस्थिती आहे। मुंबई तकसाठी नितीन शिंदे, सांगोला।